बहुतेक आता उमेश बर का आता बाळासाहेब पाटलांनी जर का कारवाई केली नाही तर किरण सोमय्यांकडेच मला जावं लागेल. बा ऐका एक मिनिट, सातबारा त्याला लावून ब उसाचं बियाणं सुद्धा यांना दिलं नव्हतं. ऊसच न्यायला नव्हतं यांनी, बियाणं दिलं नव्हतं, फक्त मागणी केली होती आणि बियाणं कारखान्याकडून घेतलं नव्हतं. ह्यांच्या नावावर 50,000 उचलले आणि सगळ्या खोट्या सह्या तुमच्या सह्या. आमची सही इंग्लिश मध्ये, तिथं सही मराठी मध्ये होते. म्हणजे प्रमोद भोसले इंग्लिश मध्ये सही करतात. एक मिनिट, म्हणजे प्रमोद शिंदे इंग्लिश मध्ये सही करतात तर त्या प्रकरणावर मराठीत सही होते. काही ह्याच्यावर अंगठे मारले ते, काही ह्याच्यावर काय हाताचे पायाचे सगळे अंगठे असं सगळं हे केलं होतं. असे 3,000 लोकांच्या नावावर मेडा शाखा, म्हणजे महाराष्ट्र बँकेची मेडा शाखा, लिम शाखा, जाम शाखा आणि बौद्धन शाखा अशा 4 शाखातनं पैसे उचलले. त्यातले 3 कोटी रुपये उचलले त्यांनी. 6 कोटीचं त्यांनी हे केले होते, प्रस्ताव हे केले होते. त्यातले 3-3.5 कोटी रुपये उचलले, कारखान्यात आणले 3-3.5 कोटी रुपये. आणि ज्यावेळी ह्या प्रकरणाची सगळीकडे बोंबाबोंब झाली, शेतकऱ्यांच्या लक्षात ज्यावेळी आलं की आपल्या नावावर बोगस पैसे उचलले गेले, त्यावेळी मग पुढची प्रकरणं सगळी 3 कोटीच्या पुढची सगळी थांबली.